कर्नरचे निकाल आता हाती येऊ लागले, याच विषयावर आपल्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेसचे नेते यशोमती ठाकूर आहेत, ते काय सांगणार? चांगली गोष्ट आहे आणि चांगल्या प्रकारे निकाल काँग्रेससाठी, काँग्रेसचा कल जनतेचा दिसतो आहे कर्नाटकमधला, आणि हे अपेक्षित होतं. ज्या प्रकारे अरेरावी भाजपाने तिथं केली, ज्या प्रकारे ते ऑपरेशन लोटस त्यांनी मागच्या वेळेला चालवलं आणि ज्या प्रकारे भ्रष्टाचार केला, तो सगळ्या लोकांच्या लक्षात आलेला आहे. म्हणजे त्यांचं पितळ उघडं पडलं आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही, आणि म्हणून हा कल आहे. भाजपने सुरुवातीला निवडणुकीमध्ये धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला नाही, भाजप तेवढंच करू शकतो. वादविवाद करणं, भाजप आणि भाजपसोबत ज्या काही संस्था आहे त्या स्वतंत्र काळापासूनच या सगळ्या गोष्टी करतात. वादविवाद करणं, मतभेद करणं, जातीवाद वाढवणं, तेढा वाढवणं, ह्या सगळ्या गोष्टींचाच त्यांचं माहीर आहे. खरं राहुलजींचं जी भारत जोडो मधली आहे, मग ते रणदीप सुरजेवाला असो, डी के शिवकुमारजी असो, सिद्धरमैयाजी असो, आमचे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्मान्य खरगेसाहेब असो, या सगळ्या लोकांनी खरं एकजुटीनं तिथं काम केलं. आणि लोकांना काय पाहिजे आहे, तर लोकांना रोजगार पाहिजे आहे, लोकांना महागाई कमी करायची आहे, लोकांना भ्रष्टाचाराचा कंटाळा आलेला आहे, या सगळ्या गोष्टींचं रिफ्लेक्शन हे आहे असं म्हणायला काहीच हरकत. लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपनं पुन्हा एक राज्य गमावलं. भाजप पुढच्या काळामध्ये अख्खा देश गमावणार आहे, कारण त्यांनी देश विकायला काढलेला आहे आणि हा देश विकला नाही गेला पाहिजे असं ज्यांना ज्यांना वाटत असेल ते भाजपच्या विरोधातच मतदान करतील आणि काँग्रेसच्या फेवरमध्ये करतील असा आमचा विश्वास आहे. नक्की ज्या प्रकारे भाजपने देश विकायला काढलो त्यामुळे त्यांना हा पराभव सहन करावा लागला, अशीच प्रतिक्रिया यशोमती ठाकूरांनी दिलेली आहे. सूरज धाट, लोकशाही न्यूज, अमरावती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.